रेड रेबल्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. पहिला टॉस सुद्धा रेड रेबल्स संघाने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण तेव्हा स्वीकारलं होतं आणि आता सुद्धा रेड रेबल्स संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे पर्पल पॅटर्न संघाला. यानंतर होणारा सामना रेड रेबल विपक्ष पर्पल स्पार्टन. नाणेफेकीचा कौल कर्णधार अविनाश पाटील यांनी जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करतील असा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे पर्पल स्पार्टन संघाला. वळूया सामन्याकडे. जीसीपीएल क्रिकेट प्रीमियर लीग कोळेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग 2023 पर्व सहावे. या सहाव्या पर्वातील आजचा हा सोनेरी दिवस पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील तिसरा सामना येल्लो वॉरियर्स विपक्ष एव्हरग्रीन्स चॅम्पियन्स. आणि प्रथम फलंदाजी करत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी रोहित शिंदे यांनी वैयक्तिक मला वाटतं रोहित शिंदे 20 चेंडू 35 धावा एकवटल्या. 12 चेंडू 24 धावा पप्पी याने एकवटल्या आणि 4 चेंडू 5 धावा मनोज पांचाळ याने एकवटल्या आणि 36 चेंडू मध्ये 66 धावा टोटल कुठल्या आणि 67 धावांचं आव्हान. थोडस महागडाचं आव्हान. थोडस चला पंच थोडस स्पीडअप करायचंय. चला नवीन चला प्रथम फलंदाज एव्हरग्रीन चॅम्पियन संघाचे पाठवून द्यायचे सलामीवीर. चला एव्हरग्रीन चॅम्पियन संघ आपले फलंदाज पाठवायचे. चला वळूया सामन्याकडे. 67 धावांचा पाठलाग करत असताना एव्हरग्रीन चॅम्पियन संघ आता आणि विशाली जोडी मैदानावरती. सुरेख चेंडू आता होतोय जय. सुरेख तटाला चेंडू आता मात्र आता घेणे. मला वाटतं चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4. सुरेख फटका आता घ्यायच्या बॅट मधून इनसाइड आउट च्या माध्यमातून. धावांची गती मात्र राखायची 11.20 36 चेंडू आणि 67 धावा करायच्या जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. आता सुरेख असे फलंदाज धडाकेबाजाचा फलंदाज आता मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी आजवर तो करत आलेला आहे आणि आज सुद्धा त्याच तशाच फलंदाजीची अपेक्षा आता कडून नक्कीच असणार आहे कारण की धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. 67 दरम्यान 3रा चेंडू. सुरेख चेंडू जय. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे आज सुद्धा अतिशय अनुभवी खेळाडू जय. यंगस्टर आहे उंचपुरा असा हा खेळाडू. सुरेख अशी गोलंदाजी हाताळत असतो. दरम्यान 4था चेंडू. लो फुलडास पदा चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि विनोद होते तिथे. 2 धावा मात्र मिळत आहेत आता याला. या 2 धाव्याने धावसंख्येत भर. धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. बिनगडी बाद 6
सावध अशी सुरुवात, मी म्हणेल एक चौकार आलाय, एक दोन धावा आल्यात, म्हणजे टोटल सहा धावा झालेल्या आहेत चार चेंडू दरम्यान, अजूनही दोन चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा षटक हातात असताना जय टू आथक. सुरेख तटाला चेंडू, मला वाटतं चेंडू थांबणार नाहीये. उत्कृष्ट पद्धतीने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आज चौकाराच्या दिशेने चेंडू, बघा स्टेप आउट केला आथक याने. मी आधीच म्हणालो होतो या फलंदाजामध्ये क्षमता आहे धावा एकवटण्याची, पॉवर प्ले मध्ये हा फलंदाज सुरेखाची फलंदाजी करू शकतो आणि तेज करत असताना मैदानावरती जय याच्या पाच चेंडू मध्ये दहा धावा मात्र एकवटल्यात. स्टेप आउट करून हा एक चौकार एकवटलाय, पाच चेंडू दहा धावा. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, आता गेला काही चेंडू समजला नाही आणि मला वाटतं चेंडू यष्ट्यांचा वेध घेता घेता राहिला आणि येताव चेंडू सांगत होता. षटकही संपतंय, पहिल्या षटकाखेरीस धावा बिनगडी बाद दहा. सुंदर सर्वात मी म्हणेल, अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता, 30 चेंडू 57 धावा, सामना बॅलन्स आहे, 30 चेंडू 57 धावा होऊ शकतात. एक चांगलं षटक एव्हरग्रीन चॅम्पियन संघाला कमबॅक करून देऊ शकतो. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत आणि मंडळाच्या आधारस्तंभ प्रशांत आचार्य बच्चू याचंही आगमन इथे आपण पाहत आहोत मैदानावरती, स्वागत आहे. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक हातावरतोय, तो म्हणजे मनोज. आणि चेंडू बॅटची लिडिंग एज, अप्परकट घेतोय बॅटची आणि यष्टी रक्षक स्वतः कर्णधार रोहित शिंदे कसली चूक करत नाहीये आणि झेल टिपतोय आणि पहिला आधार बसतो एव्हरग्रीन चॅम्पियन संघाला विशालच्या स्वरूपात आणि गडी बाद होतोय दहा या धावसंख्येवरती पहिला आधार. बघा नवीन फलंदाज आता येतोय अभिराज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हातात असताना मनोज पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते मनोज याला. सुरेखाची फलंदाजी दरम्यान वळूया सामन्याकडे. दुसरा चेंडू अभिराज, आता मात्र नवीन आलेला फलंदाज अभिराज. मनोज पांचाळ टू अभि, अभिराज याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो अभिराज. दरम्यान तटवला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, विनोद तिथे उपस्थित आहे, चूक होणार नाही, एका धावात समाधान मानावं लागेल ते आतक आणि अभिराज या जोडीला. दरम्यान तिसरा चेंडू तटाला चेंडू पॉइंटच्या दिशेने, मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये जाईल चेंडू. दोन धावा पंच आम्हाला कळवत आहेत गणेश लांगी, दोन धावा आहेत या दोन धावाने धावेत भर, धावा झाल्या धावफलकावरती एक गडी बाद 13. हॅलो आणि जेल बाद होतोय राहुलला, जेल टिपतोय सुरेखरित्या, जेल टिपतोय आणि गडी बाद करण्यामध्ये आतकची खेळी संपुष्टात. आतक मला वाटतं वैयक्तिक आतक राणे, आठ चेंडू मध्ये 12 धावा एकवटल्या, दोन चौकाराच्या मदतीने 8 चेंडू 12 धावा केल्या आणि झेल बादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय आतक. नवीन आलेला फलंदाज स्वतः कर्णधार राजन दुबे, बघूया जास्तीत जास्त धावा नक्कीच कुटण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण की धावा तुम्ही चेस करतात 67 आणि पॉवर प्ले षटक चालू आहे. सुरेख असं षटक आता होतो, स्वतः मनोज आयकॉन म्हणून त्याला सिलेक्ट केलं होतं मनोज पांचाळला.
सुरेख तडेला चेंडू आणि निर्धाव चेंडू जी सांगत होते मनोज याच्या कुरेख गोलंदाजी अतिशय सुरेख गोलंदाजी करतो पावर प्लेचा षटक हातावतोय आणि मला वाटतं एकही चौकार आतापर्यंत त्यांनी खर्चला नाही आणि सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी मनोज पांचाळ करत असताना सुरेख चेंडू राजनेला काही समजला नाही चेंडू आणि निर्धाव चेंडू जी सांगत होते धावा दाखलकर स्थिर एक गडी बाद माफ करा दोन गडी बाद 13-67 धावांचा पाठलाग करत असताना एव्हरग्रीन चॅम्पियन संघ हाच संघ होता ज्याने प्रीमियर लीग जी झाली होती त्या स्पर्धेमध्ये पहिला मानकरी ठरला होता तोच हा संघ एव्हरग्रीन चॅम्पियन संघ आता मात्र कुठेतरी बॅकफुटला दिसत असताना धावा चेस करतात 67 दोन षटकागिरी धावा झाल्यात फक्त आणि फक्त 13 आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहत आहोत मैदानावरती 54 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 54 धावांची आवश्यकता हाणामारीचा षटक नक्कीच आता रोहित शिंदे सुरेख असं कर्णधारपद निभवत असताना मैदानावरती आपण पाहत आहोत विनोद आणि स्क्वेअर चेंडू आहे पंच आम्हाला कळत आहे स्क्वेअर चेंडू आहे व्हाईटच्या स्वरूपात ही एक धाव मात्र मिळते संघाला एका धावाने धावसंख्येत भर धाव फलकावरती आपण पाहत आहोत 14 दोन गडी बाद 14 अशी धावसंख्या दरम्यान पहिला चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं स्क्वेअर चेंडू राहिला असता परंतु आता मात्र अभिराजाने तो चेंडू अटेम्प्ट केला पायाला आदळला चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव पंच आम्हाला कळत आहे लेग बायची एक धाव आहे वन लेग बाय हा सुद्धा स्क्वेअर होऊ शकला असता परंतु अभिराज थोडेसे वाईड होते त्यामुळे ज्या कारणामुळे हा चेंडू पायाला आदळला आणि पायचीच्या स्वरूपात ही एक धाव लेग बायच्या स्वरूपात सुरेख चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा हाताळला स्लोअर पद्धतीचा चेंडू होता विनोद याचा राजन याला काही चेंडू समजला नाही परंतु एक धाव मात्र चेंडू बॅटची कडा घेते आणि एक धाव मात्र मिळते राजन याला एका धावाने काही होणार नाहीये मला वाटतंय एका धावाने येलो वॉरियर संघासाठी सुद्धा काही फरक पडणार नाहीये त्यांना माहित आहे धावा जास्ती कुठायचे आहेत इक्वेशन रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जातोय वेगाने आणि धावा तुम्ही मैदानावरती करतात सिंगल डबलने त्यांना येलो वॉरियर्सला फरक पडणार नाहीये याती त्यामुळे कुठेतरी गेम मध्ये कमबॅक करायचा असेल तर मोठे पटके मारावे लागतील तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर कमबॅक करणं आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा तेच चित्र मैदानावरती निर्धाव चेंडूची सांगता होते इक्वेशन रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना मैदानावरती आणि सुरेख गोलंदाजी येल्लो वॉरियर संघाकडून पाहत आहोत आपण विनोद कुठल्याच प्रकारची संधी मात्र देत नाहीये फलंदाजाला की तो मोठा फटका खेळू शकेल पुन्हा एकदा पाचवा चेंडू स्वर पद चेंडू मला वाटतंय बॅटची कडा घेतोय आणि अपील होते आणि अपील उचलून धरताय आणि बाद होतोय तंबूत परततोय अभिराज इथे मला वाटतंय राजन यांनी आउट देण्याआधीच राजन यांनी बॅट्समॅनला कॉल दिला होता अभिराजची केळी संपुष्टात आफ्टर मॅच ओव्हर झाल्यानंतर करूया चार चेंडू झालेले आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत नवीन आलेला फलंदाज आता मात्र धडाकेबाज फलंदाज अजित लाखन क्षमता आहे या खेळाडूमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी या आधी सुद्धा या फलंदाजाकडून आम्ही पाहिलेली आहे परंतु तशाच प्रकारची काही खेळी आता मात्र रिक्वायरमेंट थोडासा हाय झालेला आहे थोडासा वाढलेला आहे धावांचा वेग करावा लागेल वाढवावा लागेल तेव्हा कुठे तुम्ही सामन्याचा जवळ पोहोचू शकता स्लोअर पद्धतीचा चेंडू हो काय गोलंदाजी करतो विनोद स्लोअर पद्धतीचा चेंडू आता होतोय फलंदाजाला काही समजला नाहीये शेवटचा चेंडू शिल्लक 16 धावा दाखल करते दरम्यान सुरेख चेंडू बाउन्सर पद्धतीचा चेंडू आतळला होता परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये या दोन धावांनी भर पडते धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात 18
फक्त आणि फक्त 18 49 धावा बघा 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता। वळूया सामन्याकडे 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता। दरम्यान पप्पी धीरज पाटे ज्यांनी सूर्य कशी कामगिरी फलंदाजी मध्ये केली होती तोच पप्पी बघूया गोलंदाजी मध्ये कशी कामगिरी पार पाडतोय। सूर्य तटाला चेंडू स्वतः कर्णधार राजन मी काल दाखवत असताना मैदानावरती अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे। राजन ते करून दाखवत असताना षटकारचा आगाज करतो आणि कुठेतरी कमबॅक आम्ही करू शकतो आम्ही करून दाखवू शकतो आणि तेच दर्शवत असताना राजन दुबे मैदानावरती आपण पाहतो पहिल्या चेंडू मध्ये हा षटकार। अशाच प्रकारे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे। इक्वेशन आपण पाहतो मैदानावरती जवळजवळ 16 धावगतीने धावा कुठायचे आहेत। सुरेख तलाला चेंडू मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये जाईल चेंडू ही एक धाव मात्र मिळते। 16 सरासरीने धावा कुटावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल एव्हरग्रीन चॅम्पियन संघाला। पहिल्या दोन चेंडू मध्ये 7 धावा तर आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी तावसेचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आता मात्र राजन दुबे करत असताना आणि त्या संघर्षाला यश मात्र येतंय। एक षटकार मात्र आलाय राजनच्या बॅट मधून आणि अशाच प्रकारचे अनेक फटके खेळावे लागतील कुठेतरी कमबॅक करायचा असेल सामना जिंकण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना। तिसरा चेंडू थांबा दरम्यान तिसरा चेंडू वैयक्तिक पहिलं सांघिक चौथा षटक हातात असताना पप्पी बॉल लागलाय त्याला थोडा रेस्ट घ्यायचंय हाँ चालेल एक शॉट चालेल चला कंटिन्यू मॅच कंटिन्यू करा चला वळ सामन्याकडे। ओ सूर्य चेंडू वेल लेफ्ट म्हणता येईल काय चेंडू सोडलाय पंच आम्हाला कळवत आहेत। हा निर्धाव चेंडू आहे निर्धाव चेंडू आहे वाईट नाही आहे चेंडू यस्टांच्या वरतून आलाय चेंडू सुरेख तटाला चेंडू चेंडू थांबणार नाही मला वाटतं तिथे आहे नाही तिथे गच्चाळ अशी क्षेत्ररक्षण होत आहे पुजारी होती पुजारी होता तिथे चौकार आलाय इक्वेशन आपण पाहत आहोत 13 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे। सुरेख गोलंदाजी धीरज उर्फ पार्टी करत असताना मैदानावरती
सुरेख तलेला चेंडू, संजू होता फलंदाज आणि थोडंसं फंबल होतं तिथे। दोन धावा मात्र मिळतात संजू याला। चला वळूया सामन्याकडे। 12 चेंडू, मला वाटतं 36 धावांचा आवश्यकता। चला गडी बात करने में यश मिळाले। हेलो सुरेख गोलंदाजी जय। कुठल्याच प्रकारची संधी मात्र देत नाहीये इथे सतीशला। सुरेख चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे। 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता।
सुरेक तटाला चेंडू, चेंडू हवे मध्ये, झेल होण्याची शक्यता, झेल सुटतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पलीकडे। आई शब्बा आलला पण बॉल गेला, आलता देत ना। 5 चेंडू 24 धावांची अजूनही आवश्यकता। सूर्यगाचा गोलंदाजी वैयक्तिक पहिला सांघिक सहावा षटक आणि त्रिपाळाजीत बाद होतोय फलंदाज सतीश बादून तंबूत परततोय। मला वाटतं आज सातवा आदरा असणार आहे, सहावा आदरा आहे सतीशच्या स्वरूपात एव्हरग्रीन संघाला। चला दोन षटकारासाठी सुवर्ण संधी आलेली आहे सुनीलला। दोन षटकार तर लगावले तर किरण देसले याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। दोन षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तटाला चेंडू आवत आहे, झेल होण्याची शक्यता असणार आहे आणि झेल सुटतोय। मात्र दोन धावा तर एक वाटले आहेत। सुरेख गोलंदाजी 22 च्या स्वरूपात ही एक धाव मात्र मिळते